7 जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार यांच्यात एक संयुक्त बैठक होणार होती. या बैठकीला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, पालकमंत्री उदय सामंत, महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी उपस्थित राहणार होते. 3 वेळा या संदर्भात बैठकीचं नियोजन ठरलं होतं. अधिवेशन काळामध्ये मुख्यमंत्री व्यस्त असल्यामुळे 3 बैठकीचं नियोजन करण्यात आलं, मात्र 3 वेळा ही बैठक पार पडली नाही, त्यामुळे आता तरी या बैठकीला मुहूर्त मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. या बैठकीमध्ये आगामी काळामधलं रायगडचं राजकारण याचं नियोजन करण्यासाठी तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार यांच्यात मतभेद असल्यामुळे ही बैठक घेण्याचं ठरवलं होतं. तसंच रायगडच्या विकासकामावरून यामध्ये चर्चा होणार होती. तसंच रायगड जिल्ह्यामध्ये अनेक पदं महामंडळ वाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार होती. या सर्वांची बैठक मुंबईत वर्षा निवासस्थानी पार पडणार आहे, त्यामुळे सध्या तरी या बैठकीला अजून तरी मुहूर्त मिळाला नाही हे मात्र नक्की.